रेल्वे लाईन ओलांडताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत त्यामुळे कोणाला कायमचे अपंगत्व तर काही वेळा जीवितहानी होण्याच्या घटना घडत असल्याने रेल्वेने आता रेल्वे फाटक नसलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवून जीवितहानी होऊ नये यासाठी नागरिकांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे मात्र त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे रेल्वे लाईन ओलांडताना नेहमीच अपघात घडत असतात ज्या ठिकाणी फाटक असते तेथे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडतात त्याचबरोबर या ठिकाणी सिग्नलच्या केबलही तोडण्यात घटना घडत असल्याने रेल्वे प्रशासनाने केबल तोडणाऱ्यांना आळा घालण्यासाठी अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात आहेत या रक्षकांना नागरिकांना रेल्वे लाइन ओलांडण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यासही सांगण्यात आले आहे